नमस्कार, बेधडक पर आपलं स्वागत। प्रेक्षकों, मी डॉक्टर उदय निरगुडकर। प्रेक्षकों, कठुआ आणि उन्नाव या दोन गावात घडलेल्या घटना या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत। बेटी बचाओ बेटी पढाओ असा नारा देणारा भाजप सरकारच्या देशात आणि भाजप सत्तेत असलेल्या राज्यात या घटना घडल्या आहेत, एक उत्तर प्रदेशात तर दुसरी जम्मू अँड काश्मीरमध्ये। हे साम्य इथंच संपत नाही आहे, तर सत्तेचा माज, सत्तेचा गैरवापर, जात्यांधता, धर्मांधता, पोलीस, नोकरशाही आणि राजकारणी यांची गुन्हेगारी कृत्यांना पाठीशी घालायची वृत्ती। कठुआ आणि उन्नाव ही दोन छोटी गावं आज भारताच्या प्रगतिशील चेहऱ्यावरचा चित्रावरचा ओरखडा आहेत। रामराज्य आणण्याच्या गप्पा आहेत गप्पा, गुंडाराज संपवण्याच्या हमीवर निवडून आलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या कार्यक्षमतेवर, सचोटीवर आणि हेतूवर शंका घेणारे आहेत। या घटनेला राष्ट्रत्वाचा रंग देणाऱ्या भाजपचं राजकारण सुद्धा या निमित्ताने उघडं पडलंय। मध्यरात्री मेणबत्ती मोर्चे काढणाऱ्या काँग्रेसचा दुटप्पीपणा देखील तितकाच पुढे आलेला आहे। हे सगळं जेवढं भयानक आहे तेवढंच या कृत्याला मिळालेलं राजकीय समर्थन देखील। कठुआ केसमध्ये पोलीस अधिकाऱ्यालाच अटक होते आणि त्याच्या समर्थनार्थ हिंदू एकता मंच भारताचा तिरंगा घेऊन मोर्चा काढतो आणि त्या मोर्चात चंद्रप्रकाश गंगी आणि लाल सिंग हे भाजपचे मंत्री सहभागी होतात। हे कशाचं लक्षण आहे? उन्नाव मधला आरोपी कुलदीप सिंग सेनेगर, पोलीस अहवाल असूनही त्याला अटक न करता सीबीआयच्या हाती सोपळ सीबीआयची चौकशी लावणं हे कितपत योग्य होतं? त्याला अटक का नाही केली? या पार्श्वभूमीवर मुस्लिम गुन्हेगार असतात असं म्हणणाऱ्या अलवारचा भाजप आमदार बनवारीलाल सिंगल, त्याच्यावर काय कारवाई होणार? सत्तेची नशा आणि उन्मत्तपणा उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ आल्यापासून वाढलाय का? यालाच रामराज्य म्हणायचं का? या बलात्कारींना अटक व्हावी अशी संपूर्ण देश मागणी करतोय, त्यावेळेला आदित्यनाथ त्याच्या विपरीत का वागले? या संपूर्ण वादाला अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक असा रंग का दिला जातोय? धर्माचा गुन्ह्याशी संबंधच काय? आदित्यनाथांचं सरकार खरोखरच विश्वासाला पात्र ठरलंय का? आणि लोकांची स्मरणशक्ती तुम्ही इतकी कमजोर समजता की निवडणुकीपूर्वी अयोध्येसारखा एखादा आणखीन मुद्दा पुढे काढू मग लोक हे सगळं विसरून जातील? या सगळ्याची बेधडक चर्चा व्हायला पाहिजे। असंख्य प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं मिळाली पाहिजेत। आज या आजच्या बेधडकच्या खास कार्यक्रमात चर्चा करूया कठुआ आणि उन्नाव। कठुआ आणि उन्नाव यातल्या मधल्या अक्षरशः हृदयाला काळीज हेलावून टाकणाऱ्या या सगळ्या घटना होत्या आणि त्याची चर्चा करण्यासाठी हा रिपोर्ट आपण पाहिला, त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते जनार्दन चांदूरकर। जनार्दन चांदूरकर, आपल्या या कार्यक्रमात स्वागत। अमर साबळे, भारतीय जनता पक्षाचे खासदार, आणि काही क्षणात अमिताभ अग्निहोत्री, एक्झिक्युटिव्ह एडिटर ई टी व्ही हिंदी दिल्ली या कार्यक्रमात सहभागी होतील। अमर साबळे, तुमच्या रामराज्याची तस्वीर मी आज तुम्हाला दाखवली। सबका साथ सबका विकास असं म्हणणाऱ्या तुमच्या घोषणेच्या मागे एक प्रचंड मोठा समाज आज जगायला सुद्धा घाबरतोय, त्याचं जीती जागती तस्वीर तुम्हाला दाखवली। लाज वाटते तुम्हाला? तुमच्या पक्षातल्या नेत्यांनी उत्तर प्रदेशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कृत्याबद्दल तुम्हाला या देशाची माफी मागावीशी वाटत नाही अमर साबळे? अमर साबळे बोला। कठुआ आणि उन्नाव मध्ये घडलेली घटना हा मानवतेला लागलेला कलंक आहे। ती कोणत्याही जाती धर्माची नसून ती या देशाची बेटी आहे, त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानला ज्याप्रमाणे दुःख झालेलं आहे तेच दुःख माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सर्वांना झालेलं आहे। आणि अशी घडलेली घटना पाहिल्यानंतर कोणत्याही सामान्य माणसाची जो या देशावर आणि मानवतेवर प्रेम करतो त्याची मान शर्मेने खाली जाऊ शकते
तशी सुद्धा माझी मान शर्मिले खाली जाते असं म्हणायला मला काही वावगं वाटत नाही. अमर साबळे, तुम्ही देशाची बेटी म्हणता, बेटी पढाओ, बेटी बेटी जगाओ हे म्हणत असता, हे तुमचं बेटी पढवणं आहे का? तुमच्या जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही सत्तेत सहभागी आहात, तिकडे तुमचे दोन आमदार बलात्कारींना सोडावं म्हणून निघालेल्या मोर्चात सहभागी होतात, भारताचा तिरंगा खांद्यावर बिरवतात, जो तिरंगा आमच्या शहीद जवानांच्या हातात असतो, ज्या तिरंग्याला 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आम्ही नमस्कार करतो, या देशातला प्रत्येक तरुण नमस्कार करतो, प्रत्येक विद्यार्थी नमस्कार करतो, या देशात मृत्यू पावलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींना त्या तिरंग्यात गुंडाळलं जातं, तो तिरंगा हातात घेऊन तुमचे जम्मू काश्मीरमधले आमदार म्हणतायत बलात्कारांना सोडा. आज हे जम्मू काश्मीरमध्ये घडलं, उद्या पिंपरी चिंचवडमध्ये जिथे तुम्ही राहता तिथे हे घडणार नाही कशावरून? तुम्ही काय गॅरंटी देताय की हे इथेच संपेल म्हणून? हे पाह, झालेली घटना ही दुर्दैवी आहे आणि त्याला बक्षा नाही जाएगा असं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च स्थानी असणाऱ्या नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे आणि ज्या संबंधित दोन आमदारांनी तो मोर्चा काढला त्यांचे राजीनामे घेतले गेलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे ज्यांनी हे माणुसकीला काळीमय फासणारं कृत्य केलेलं आहे त्याचं समर्थन कोणीही करणार नाही आणि कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल हे स्पष्टपणे पार्टीनं निक्षून सांगितलेलं आहे. अमर साबळे, घडलेली घटना ही दुर्दैवी आहे आणि आपण सर्वांनी अमर साबळे घटना दुर्दैवी नाहीये, फक्त त्याचं समर्थन सरकारने केलेलं नाही. अमर साबळे, घटना दुर्दैवी नाहीये तर घटनेच्या मागे हत्यारे, आरोपी, गुंड, गुन्हेगार जे होते ते आपल्या पक्षाशी संबंधित होते म्हणून त्यांना पाठीशी घालायचा प्रयत्न झालाय. पोलिसांचा रिपोर्ट होता उत्तर प्रदेशामध्ये, तरी देखील त्यांच्यावर नाही, त्यांच्यावर कारवाई करायला उशीर का लागला? घटना घडली म्हणून पूर्ण सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न करू नका आणि आरोपीला सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा अधिकार हा न्यायालयाला आहे आणि तपासी अधिकाऱ्यांना आहे. आपण वृत्तपत्र चॅनलवर आपण आरोपीच्या पिंजऱ्यात मध्ये उभा करण्याचा प्रयत्न करू नये. अमर साबळे, उत्तर प्रदेशातल्या एका आमदाराच्या कृत्यावरून संपूर्ण उत्तर प्रदेशातल्या भाजपला दोषी ठरवण्याचा मुद्दा नाहीये. वी आर नॉट फूल्स हियर. पण एक लक्षात घ्या अमर साबळे, त्या आमदारावर त्याची अटरन्सेस बघा, त्यांची उद्गार काय आहेत ते बघा. वो निचली जाती के लोग आहे असं उद्गार काढलेत त्यांनी. मला सांगा, त्याच्याही पेक्षा सुद्धा या सगळ्याला एक जो रंग दिला जातोय राष्ट्रीयत्वाचा त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. एका आमदाराचं कृत्य हे संपूर्ण भाजपचं कृत्य निश्चित असू शकत नाही, त्याकरता संपूर्ण सरकारला मी दोषी निश्चित धरणार नाही. मी इथे प्रेज्युडिस घेऊन तुमच्या अगेन्स्ट एखादा अजेंडा किंवा बायस घेऊन बोलत नाही आहे, पण त्या आमदाराच्या विरोधात पोलिसांचा रिपोर्ट आलेला असताना त्याला मोकळं का सोडलं हा सवाल आहे. त्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले त्याच्याबद्दल आपण काय करतोय हा सवाल आहे. ते निघू कसे शकतात हा सवाल आहे. चर्चेत आता मला सहभागी करून घ्यायचे अमिताभ अग्निहोत्री यांना. अमिताभ अग्निहोत्री एक्झिक्युटिव्ह एडिटर ETV हिंदी, दिल्लीहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. अमिताभ जी, क्या हो रहा है उत्तर प्रदेश में? राम राज्य की बात हो रही थी, गुंडागर्दी को मिटाने की बात हो रही थी, जीरो टॉलरेंस की बात हो रही थी और यहां इंसाफ के लिए एक एक कतरा कतरा बूंद बहाया जा रहा है अपने खून का. क्या हो रहा है उत्तर प्रदेश में? क्या यूपी में योगी आदित्यनाथ की सरकार फेल हो गई है? जी डॉक्टर साहब, मैं तीन बातें कहूंगा. अगर किसी सामान्य अपराधी ने यह अपराध किया होता
तो ये मसला थानेदार के स्तर का था। मुश्किल तब होती है कि जिनके हाथ में आवाम को सुरक्षा देने की जिम्मेदारी है, बेहतर शासन प्रशासन देने की जिम्मेदारी है, उस पक्ष का कोई व्यक्ति खड़ा होकर अपराध में शामिल हो जाए। सत्तारूढ़ पार्टी का विधायक जब बलात्कार में आरोपित होता है तब यह मसला राजनीतिक शुचिता का है, तब यह मसला समाज में फियर साइको पैदा करता है, भय पैदा करता है। आम आदमी सोचता है कि जब विधायक इस तरह के अपराधों में संलिप्त है तो अब हम कहां जाएं। इसी ढंग से मैं कठुआ को भी देखता हूं। कठुआ में जिन दरिंदों ने उस बच्ची के साथ दुष्कर्म किया उनसे ज्यादा गया गुजरा काम जलूस निकालने वालों ने किया, उन अपराधियों को बचाव में उससे ज्यादा घृणित पाप किया, उसमें मंत्री शामिल हो गए और उससे ज्यादा बड़ा पाप हुआ कि नारा लगा भारत माता की जय। कोई मां अपनी जय कैसे स्वीकार करेगी जब उसकी या बेटी के को आप दुष्कर्म करके मृत्यु के दरवाजे ढकेल दोगे। सामान्य बहसी लोग ऐसा करें राष्ट्रीय विमर्श का विषय नहीं, लेकिन मंत्री निकले जलूस में और उत्तर प्रदेश पर वापस आता हूं। कल दोपहर 2 बजे उत्तर प्रदेश की पुलिस ने इलाहाबाद हाई कोर्ट में कहा हमारे पास विधायक के लिए विधायक के खिलाफ सबूत नहीं। एक मिनट लूंगा। कल देर रात सीबीआई को डीओपीटी ने सैंक्शन दी, उसके बाद यूपी पुलिस ने फाइलें हैंडओवर की सीबीआई को लखनऊ में। सुबह 4:30 इन अर्ली मॉर्निंग कुलदीप सेंगर डिटेन कर लिया गया। इन 7 घंटों में, मेरी बात को गौर से सुनिएगा, इन 7 घंटों में सीबीआई ने कोई फर्दर इंक्वायरी नहीं की। करेक्ट। दोपहर 2 बजे उत्तर प्रदेश पुलिस कह रही थी माननीय विधायक जी के खिलाफ कोई सबूत नहीं। तो सुबह 4 बजे सबूत कहां से पैदा हो गया? कागज तो वही थे, कोई नया कागज आया नहीं। मुझे सिद्ध कर दे कोई, मैं पत्रकारिता छोड़ दूंगा। भाजपा का कोई नेता सिद्ध कर दे, मैं 30 वर्ष की पत्रकारिता को छोड़कर संन्यास ले लूंगा। आज अब तमाशा है। आज हाईकोर्ट ने क्या कहा साबे साहब? हाईकोर्ट ने कहा आज आपकी पार्टी के सरकार के महाधिवक्ता से कि आप उस एक्यूज्ड एमएलए के वकील हैं क्या? सोचिए, हाई कोर्ट ने कहा कि जिस ढंग से उस महिला को रिपोर्ट लिखाने के लिए घूमना पड़ा, दर दर भटकना पड़ा, यह बताता है कि राज्य में कानून व्यवस्था ध्वस्त हो गई। यह छोटी टिप्पणी है क्या? अगर कोई स्टेट का हाई कोर्ट ये कहे कि राज्य में लॉ एंड ऑर्डर कोलैप्स कर गया, इसका मतलब जानते हैं आप? बड़ा संदेश जाता है। करेक्ट। उसको बचाने के लिए पूरा तंत्र लगा रहा विधायक को। वो विधायक लखनऊ में 15-15, 20-20 गाड़ियां लेके, असला बंद लोग लेके घूमता रहा और पुलिस उसकी चाकरी में खड़ी रही। आज वही करना पड़ा हाई कोर्ट के भय से, हाई कोर्ट के आदेश से। बिल्कुल। जो काम निर्वाचित सरकार को करना चाहिए था अमर सावे साहब, वो काम हाई कोर्ट ने करवाया। मेरी पीड़ा ये है, मेरा आक्रोश ये है, उत्तर प्रदेश ये पूछ रहा है कि हमने वोट दिया था जिनको, वो क्यों नहीं जागे? अमिताभ अग्निहोत्री, क्या इस विषय पे योगी आदित्यनाथ को रिजाइन करना चाहिए? तो मुश्किल में फंस जाएंगे। अमिताभ जी, क्या इस विषय पे योगी आदित्यनाथ को कटघरे में खड़े करके सवाल किया जाए और रिजाइन मांगा जाए? देखिए, मैं रिजाइन की बात तो नहीं कहूंगा, हां है
हेड ऑफ द गवर्नमेंट होने के नाते वो अपनी जिम्मेदारी से बच नहीं सकते। बिल्कुल, मैं दूसरा अमिताभ जी बिल्कुल बिल्कुल इस्तीफा जो है ना वो आपके दिल की बात होती है। करेक्ट। मैं आपको एक दूसरा सवाल करना चाहूंगा, अगर आप में संवेदनशीलता है जी जी, इसके ऊपर एक मोमबत्ती के दिए जलाए गए, इंडिया गेट पे निदर्शन हुए, क्या यह भी एक प्रकार की राजनीति ही थी? देखिए, मैं इस मोमबत्ती वाले जलूसों को कभी बहुत अप्रिशिएट नहीं करता, नहीं, करने के लिए बहुत सारे काम है उनको करिए, जहां आपका शासन है वहां अच्छा शासन दीजिए, मोमबत्ती की जरूरत नहीं। कर्नाटक में महिलाओं को सुरक्षा दे, मोमबत्ती जलाने से बेहतर बड़ा काम वो है। कबीर कहा करते थे आज से 600 साल पहले कि तू कहता है कागज लेखी, मैं कहता हूं आंखन देखी, मैं तो जो जमीन पर देखता हूं उतना कहता हूं। बिल्कुल, ये कैंडल मार्च में मेरी कोई अभिरुचि नहीं रही। राहुल गांधी कर्नाटक को अच्छा चला के दिखाते, वहां गौरी लंकेश भी मारी गई, वहां भी वही समस्याएं। मूल सवाल है, राजनेता जब तक अपने को सामान्य व्यक्ति के ऊपर अत्याचार करने के लिए अधिकृत समझते रहेंगे तब तक बेटी बहन और मां सुरक्षित नहीं हो सकती इस मुल्क में, ये जान लीजिए। मंत्री बलात्कार में पकड़े जाते, सांसद बलात्कार में पकड़े जाते, विधायक बलात्कार में पकड़े जाते, किससे कहीं शिकायत जनता? एक ताकतवर आदमी के खिलाफ रिपोर्ट नहीं लिखा सकता का एक कॉमन मैन आज भी। जनार्दन चांदूरकर, आपल्या पक्षाच्या अध्यक्षांनी रात्री मध्यरात्री जो मेणबत्ती मोर्चा काढला होता त्याबद्दलची जळजळीत प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। जर तुम्हाला खरोखरच महिलांबद्दल एवढा आदर असेल तर तुम्ही तुमच्या शासित राज्यांमध्ये ते ठीक चालवायला पाहिजे होतं। हे सोहळे मध्यरात्रीचे करायची गरज, या राजकारणात घाणेरड्या राजकारणात उतरायची गरज तुम्हाला का लागली? तुमच्या कृत्यांनीच तुम्ही सिद्ध करून दाखवलं असतात की तुम्ही सत्तारूढ पक्षापेक्षा वेगळे आहात। आज सत्तारूढ पक्षापेक्षा तुम्ही काही वेगळे नाही आहात, दोन्ही समान आहेत आमच्यासाठी। नाही उदयजी, मी आपला जो आक्रोश आहे किंवा आपला जो संताप आहे त्याची मी दाद देऊ इच्छितो, आणि ते आवश्यक आहे की मीडियानं स्वतःचं काम केलं पाहिजे। परंतु आत्ता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे अंडर द गिवन सिच्युएशन, हा जो कटवाचा जो ऑफेन्स झाला हा जानेवारी महिन्यामध्ये झाला, आणि यूपीमध्ये आदित्यनाथांच्या आधिपत्याखाली जो ऑफेन्स झाला तो त्याच्यापेक्षा पूर्वी झाला, परंतु हे लाईमलाईटला आलंच नाही। जेव्हा याची माहिती झाली तेव्हा देशामध्ये अशा प्रकारचे इन्सिडन्स, अत्यंत हीन दर्जाचे इन्सिडन्स, ज्याला इंग्लिशमध्ये आपण हिनियस म्हणतो, अशा इन्सिडन्सच्या विरुद्ध आवाज उठवणं हे जसं आपलं काम आहे तसं राजकीय पक्षांचं, आम जनतेचं, पत्रकारांचं, सगळ्यांचं काम आहे। आणि म्हणून आपण ॲप्रिसिएट करा नाही करा, परंतु आपली जशी जबाबदारी आहे तशी देशातील प्रत्येक राजकीय पक्षाचे, देशातील जनतेची ही जबाबदारी आहे। आणि आपल्याला मी एक गोष्टीची जाणीव करून देऊ इच्छितो की हा जो गुन्हा झाला त्या कटवामधला, तो ज्या हिंदू एकता परिषदच्या कॉन्स्पिरसीमुळं झाला आणि ज्याच्यामध्ये वकिलांचं सहकार्य होतं, अरे वा, आणि जो तो संजी का तो जो आहे इज अ रिटायर्ड रेव्हेन्यू ऑफिसर, तर अशा लोकांची ही जी कॉन्स्पिरसी आहे याला यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा लावणं, सिडिशनचा गुन्हा लावणं आवश्यक आहे। याचा अजून प्रचार झाला पाहिजे उदयजी, अजून काहीच बाहेर आलेलं नाही। हे जनार्दन चांदूरकर इथे प्रत्येकाला हिंदू मेजॉरिटी कार्ड खेळायचंय। बोलिए बोलिए, काँग्रेस के मित्र से एक प्रश्न पूछना चाहता हूं।
बोलिए बोलिए अमिताभ जी। मैं कांग्रेस के मित्र को जी मैं कांग्रेस के मित्र से एक बात कहना चाहता हूं। हमने कठुआ में महबूबा मुफ्ती को कटघरे में खड़ा किया, भाजपा को खड़ा किया, उत्तर प्रदेश में भाजपा की सरकार को खड़ा कर रहे हैं। लेकिन हमको यह भी याद है कि राजस्थान में आपकी सरकार थी, एक मंत्री ने एक नर्स का यौन शोषण किया, उसे जिंदा जला दिया, जिसका नाम था भवरी देवी। ओह यस, क्या ये सच नहीं है? इस प्रवृत्ति को समझिए। शासक दलों में दंभ इतना ज्यादा है कि वो कानून को जेब में रख के चलना चाहते हैं। हमारी लड़ाई यहां है नहीं, मैं आए, मित्र ये भाजपा कांग्रेस सपा बसपा का मसला नहीं। काय म्हणायचं जनादन चांदूरकर, जनादन चांदूरकर, एका ब्रेक नंतर मी तुम्हाला दोघांनाही अमर साबळे आणि तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या प्रश्नाला बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक, मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटी असा रंग का दिला जातोय? गुन्ह्याला धर्म नसतो हे आम्ही का मान्य करत नाही आहोत? आणि कडी से कडी सजा म्हणजे नेमकं काय? एका ब्रेक नंतर चर्चा करूया कठुआ आणि उन्नाव। नमस्कार, ब्रेक नंतर आपलं स्वागत। आपण पाहताय कठुआ आणि उन्नाव, आपल्यासोबत जनादन चांदूरकर, अमर साबळे आणि अमिताभ अग्निहोत्री आहेत। अमर साबळे, इलेक्टोरल मेरिट हा एकच क्रायटेरिया लावला जातो, जो निवडून येऊ शकतो, जो निवडण्यासाठी पैसे खर्च करू शकतो, ज्याच्याकडे मसल पॉवर आहे त्याला आम्ही तिकीटं देतो, त्याच्यामागे पक्षाची ताकद उभी करतो, पक्षाचे स्टार प्रचारक त्याच्याकरता जातात, तो निवडून येतो, केवळ आणि केवळ पैसा आणि गुंडगिरीच्या माध्यमातून निवडून आलेली लोक मग पक्षाला कलंक बनतात, सगळीकडे हेच होत आहे। या दोन घटना या त्याच्याच निदर्शक आहेत। शेवटी सत्ता, केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता प्रत्येकाला हवी असते, त्याकरता ज्या तडजोडी करतो त्या तडजोडीतून सर्वसामान्य जनता भरडली जाते। अमर साबळे, राजकारणाचं विकृतीकरण, राजकारणाचं गुन्हेगारीकरण ही पाहिलं गेलं तर ही काँग्रेसची देण आहे, ही आज निर्माण झाली असं नाही, परंतु राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं नाही पाहिजे, राजकारणाचं सामाजिकरण असलं पाहिजे आणि समता बंधुत्वाच्या नात्याने या देशातली जनता सुख आणि समाधानी झाली पाहिजे, हाच खरा आदर्शवाद आहे। ही राजकारणामध्ये निर्माण झालेली विकृती आहे। सर्व समाजाने एकत्र येऊन, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे। भारतीय जनता पार्टीमध्ये अशा गुंड पुंड प्रवृत्ती वाढण्याचा, त्याला कुरवळण्याचा कुणी प्रयत्न केला तर तेही पार्टी अंतर्गत खपवून घेतलं जाणार नाही, कारण या देशातील जनता सर्वोच्च आहे। पार्टीतला कार्यकर्ता कार्यकर्ता असला परंतु त्याच्याकडून अशा पद्धतीचं अमानवी कृत्य झालं तर भारतीय जनता पार्टी कधीही त्याला स्वीकारणार नाही, त्याच्याविरुद्ध योग्य ती कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही। जनादन चांदूरकर, जेवढे हे कृत्य करणारे भाजपचे आमदार दोषी आहेत, त्याचं समर्थन करणारे आमदार दोषी आहेत, बलात्काराच्या समर्थनार्थ मोर्चात सहभागी होणारे आमदार जेवढेच दोषी आहेत, तेवढेच त्या मोर्चाच्या बाजूने वक्तव्य किंवा त्या मोर्चात सहभागी होणारे काँग्रेसची लोक आणि त्यानंतर मेणबत्ती मोर्चा काढणारे देखील तेवढेच दोषी आहेत। तुम्हाला याच्यात बहुसंख्याकांचं राजकारण करायचं होतं, अल्पसंख्याकांचं राजकारण करायचं होतं, एक बहुसंख्याकांचा कार्ड खेळतोय, एक अल्पसंख्याकांचा कार्ड खेळतोय। या देशाला तुम्हाला फक्त दोघांमध्ये पटवारा करायचा आहे, विभाजन करायचं आहे। जर भाजप दोषी असेल तर त्यापेक्षा सुद्धा जास्त तुम्ही तेवढेच दोषी आहात। आज दोघांनाही त्यांच्या समोर त्यांचे आरसे दाखवले पाहिजेत, तुमची दुष्कृत्य दाखवली पाहिजेत। जनादन चांदूरकर। उदयजी, मी या संदर्भाचा रिपोर्ट जो आहे त्या कठुआमधला तो काळजीपूर्वक वाचलेला आहे आणि त्या ठिकाणी जो मेन प्रश्न जो आहे
की जंगलामध्ये वास्तव्य करणारी ती ट्रायबल मुलगी आणि तिच्या जातीचे जे लोक आहेत त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करणारे जे लोक आहेत त्याचा कॉन्स्पिरेटर रंजी तो जो रिटायर्ड ऑफिसर आहे तो जो टेम्पलमध्ये वास्तव्य करतो सांजीराम आणि काही पोलीस ऑफिसर त्याच्यामध्ये आहेत. आता याच्यामध्ये भले तिथल्या काँग्रेसवाल्यांनी बीजेपीवाल्यांची साथ दिली असेल परंतु त्या काँग्रेसवाल्यांच्या वरती पण ॲक्शन झाली पाहिजे. हा तिथं जो प्रश्न जो आहे इट इज मोर ए क्वेश्चन ऑफ देअर कम्युनिटी दॅन इंडिव्हिज्युअल. त्या लोकांच्या मध्ये दहशत पैदा करून त्यांना तिथून हाकलून देण्याचा त्याच्यासाठी तिरंगाचा वापर करणारी ही मंडळी आहेत आणि म्हणून मी म्हणतो की ते सिडिशनचा सेक्शन त्यांच्यावर लावला पाहिजे. त्याच्यात वकीलही सामील आहेत आणि त्यानंतर आपण मगाशी मागणी केली जसं या ठिकाणी पोलीस यंत्रणेचा आणि त्या भाजपच्या दोन आमदारांचा आणि तो मंत्री एकोणत्री आहे त्यांचा जो संबंध आहे त्यांनी जसा राजीनामा दिला त्याच्यापेक्षा त्याच्या एवढंच हिनियस कृत्य हे उत्तर प्रदेशामध्ये झालेलं आहे हे आपल्या अग्निहोत्री या मित्रांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं जसे ते दोघे जबाबदार आहेत या नॅशनल क्राईमसाठी तसा योगी तसेच योगी आदित्यनाथ सुद्धा जबाबदार आहेत आणि म्हणून मोदींनी सांगितल्याप्रमाणे गुन्हेगारावरती ॲक्शन घेतली जाईल. अरे कधी तुझा जो मेन जो माणूस आहे त्या माणसावरती ॲक्शन घ्या. आज ह्या योगी आदित्यनाथाचं जे सरकार आलं त्यापासून उत्तर प्रदेशची कायदा आणि सुव्यवस्था ढळलेली आहे आणि त्याचबरोबर आमदारांना प्रोटेक्शन देऊन आपण हाच प्रश्न पूर्ण करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. जनादन चांदूरकर आपण हाच प्रश्न केला हाच प्रश्न आपण चर्चेला घेऊ. उत्तर प्रदेशातलं वाढतं गुन्हेगारीकरण जनादन चांदूरकर हाच प्रश्न चर्चेला घेऊया. अमिताभ अग्निहोत्री आपल्या बरोबर. अमिताभ अग्निहोत्रीजी गुंडागर्दी को खत्म करने के लिए कटिबद्ध ये एक घोषणा थी जिसके कारण आदित्यनाथ पे लोगों ने विश्वास किया बीजेपी ने विश्वास किया और बीजेपी को चुना और इतने भारी भरकम से चुना कि कांग्रेस और किसी का नामो निशान नहीं रहा. लेकिन उसके बाद शामली हुआ उसके बाद सरहानपुर हुआ चिन्मयानंद के ऊपर जो आरोप लगाए गए थे उस आरोपों से संगीन आरोप थे उसके ऊपर से उनको सरकार ने हटाने की मांग की. जनता की मांग नहीं थी वो सरकार की मांग थी. शाहजहानपुर ने एक एक पार्षद ने बलात्कार किया था उसको कोई सजा नहीं हुई. जो पीड़ित थी उन्होंने चीफ जस्टिस का दरवाजा खटखटाया उन्हें प्रेसिडेंट का दरवाजा खटखटाया. आज श्रीनगर की बात आई है क्या उत्तर प्रदेश एक उत्तम प्रदेश तो छोड़िए उत्तम प्रदेश तो बात दूर की रही एक नीचतम प्रदेश बन गया है जहां लॉ एंड ऑर्डर जिंदा रहना भी अपने आप में बड़ी बात है. अमिताभ अग्निहोत्री जी बिल्कुल देखिए उदय जी 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 उदय जी इन सारी बातों को एक पंक्ति में कहा भाजपा के हमारे मित्र डॉक्टर उदय की बात से सहमत ना हो ठीक अमिताभ अग्निहोत्री की बात से भी सहमत ना हो ठीक सपा बसपा कांग्रेस की बात से भी सहमत ना हो ठीक. हाई कोर्ट को तो चुनाव नहीं लड़ना हाई कोर्ट को पत्रकार भी नहीं बनना. हाई कोर्ट के मुख्य न्यायाधीश ने कहा राज्य में कानून व्यवस्था ध्वस्त हो गई. क्या इसके आगे भी कुछ सुनना बाकी है या इसके आगे भी कुछ और कहना बाकी है या आप लोग हाई कोर्ट को भी हिंदू विरोधी ठहरा दोगे कांग्रेस का पिट्ठू बताओगे क्या क्या तर्क लाओगे. एक प्रश्न. दूसरा महत्वपूर्ण मसला जो डॉक्टर उदय ने उठाया भाजपा पर जब भी प्रश्न पूछिए
उनके पास उत्तर होता है नारायण दत्त तिवारी के समय ये हुआ, विश्वनाथ प्रताप के समय उत्तर प्रदेश में ये हुआ, मायावती जी के समय ये हुआ, मुलायम सिंह के समय ये हुआ, अखिलेश, अरे भाई उनको इसीलिए बाहर भेज दिया, आपको बुला के लाए हैं, आप क्या कर रहे हो? सवाल ये है, मायावती ने जो किया उस पर जनता ने मोहर लगाया, आपने अपना फैसला दिया, अखिलेश ने जो किया जनता ने निर्णय दिया। एक शेर कहूंगा भाजपा के मित्रों के लिए, रहजनों से हम नहीं, तू इधर उधर की ना बात कर, तू इधर उधर की ना बात कर, तू ये बता कि कारवां क्यों लुटा, रहजनों से हमको गिला नहीं, तेरी रहवरी का सवाल था। क्या बात है, क्या बात है, देश में आपकी सरकार, प्रदेश में आपकी सरकार, मेयर आपका, पार्षद आपका, ग्राम प्रधान आपका, अब जनता क्या करे भाई, अपने घर का बैनामा भी कर दे आपके नाम तब उसको सुरक्षा देंगे, अपनी खेती भी आपके नाम लिख दे क्या तब आप उसको सुरक्षा देंगे? आप लोग कहते हैं डबल इंजन की सरकार, यहां तो सारे इंजन जोड़ दिए उत्तर प्रदेश ने आपके साथ, 73 MPs आउट ऑफ 80 बिलोंग्स टू यू, ये इतिहास में कभी नहीं हुआ था, 402 में से 325 विधायक, कभी नहीं हुआ, क्या चाहते हैं आप और उत्तर प्रदेश से? जितना आपने मांगा था, जितनी आपकी झोली थी उससे ज्यादा जनता ने दिया, लेकिन आज आज एक बेटी को रिपोर्ट लिखाने के लिए दर दर भटकना पड़ रहा है, उसका बाप मार दिया गया, पुलिस खड़ी रही और बाप मार दिया गया, एमएलए के खिलाफ रिपोर्ट नहीं लिखी जाएगी, यह कहीं कानून में लिखा है क्या, संविधान में लिखा है क्या कि रूलिंग पार्टी के विधायक के खिलाफ रिपोर्ट? साबे साहब को एक सुझाव दूंगा, पार्टी में एक विचार रखिए, ये रोज रोज का रट्टा खत्म हो, संसद में एक प्रस्ताव ले आइए, आपका बहुमत है कि भाई रूलिंग पार्टी के एमएलए एमपी के खिलाफ कोई मुकदमा दर्ज नहीं होगा, वो चाहे कुछ करे, साक्षात्कार करे चाहे बलात्कार करे, कोई मुकदमा नहीं लिखा जाएगा, कानून बना दीजिए, हम लोग बोलना बंद कर देंगे, इस देश की बेटियां अपने मुकद्दर पर जिएंगी, जी पाएंगी तो जिएंगी, नहीं तो कठुआ हो जाएगा, उन्नाव हो जाएगा। आप कहते हो बेटी बचाओ, मैं कहता हूं बेटी का बाप बचाओ पहले, बेटी शिकायत करने जाए तो बाप मार दिया जाता है, इससे ज्यादा स्थिति और क्या खराब हो सकती है मित्र? जब उत्तर प्रदेश में डकैत थे तो मैंने कभी इतनी आक्रोश में बात नहीं की, मैं जानता हूं कि डकैतों का काम यही है, लेकिन जब एमएलए ये काम करेगा साबे साहब तो बड़ा सवाल हो जाएगा, तब बड़ा सवाल हो जाएगा। अपराधी के बारे में लोग जानते हैं, लेकिन जब आप खादी का कुर्ता पहन लेते हैं और तब अपराध होता है तो देश का भरोसा टूटता है, देश का भरोसा टूटता है। वही सवाल है, वही सवाल है, बहुत अच्छा कहा आपने अमिताभ जी, अमर साबळे या देशाला तुम्ही काय गॅरंटी देणार आहात की हा देशाचा भरोसा, या देशाचा विश्वास, ज्या विश्वासावर आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं उत्तर प्रदेशमध्ये, तुमच्या झोळीत जेवढं मावत होतं त्याच्या दुपटीनं तुम्हाला दिलेलं होतं, तुम्ही आमचा भरोसा तुटणार नाही, पुन्हा मिळवण्याकरता काय करणार आहात? आज उत्तर प्रदेशमध्ये घडलं, जम्मू काश्मीरमध्ये घडलं, ते महाराष्ट्रात कशावरून घडणार नाही? आज हा कार्यक्रम बघणाऱ्या अनेक अनेक घरं अशी आहेत की ज्याच्यात 8-10 वर्षाच्या मुली आहेत, ज्या शाळेत जातात, त्यांच्यावर हे प्रसंग येणार नाहीत अशी गॅरंटी तुम्ही काय देणार आहात? तुमचेच आमदार खासदार करतायत, मी गुन्हेगारांच्या कृत्याबद्दल बोलत नाही आहे, तुमचे आमदार करतायत, त्यांच्यापासून आम्हाला कसं संरक्षण मिळणार हा सवाल आहे। अमर साबळे, उदयजी आपल्या आणि अग्निहोत्रीजींच्या माध्यमातून
समाजाचा उद्रेक हा सत्य आहे, स्पष्ट आहे आणि घडलेली घटना ही दुर्दैव आहे, निंदाजनक आहे। माझ्यासह देशाची मान शरमेने खाली गेलेली आहे। मी पुन्हा एकदा सांगतो की गुन्हेगाराला जात नसते, त्यामुळे गुन्हेगाराला जात चिकटू नये। तो भाजपचा असेल, काँग्रेसचा असेल, वामपंथी दलाचा असेल, नक्षलवादी असेल, जो गुन्हेगार असेल तो गुन्हेगार मानला पाहिजे आणि गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे। आणि म्हणून जो नकारात्मक भाव अग्निहोत्रीजींनी सांगितला तो खरंच वेदनादायी आहे। राज्यसभा, लोकसभा हे सर्वोच्च सभागृह, हे कायदा करणार आहे आणि कायद्याने सर्वसामान्य माणसाचं रक्षण केलं पाहिजे। असं रक्षण करायला जर कायदा कमी पडत असेल तर त्या ठिकाणी जे बेजबाबदार आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना त्यांना योग्य ती समज दिली पाहिजे। या मताशी मी सहमत आहे। त्यामुळे जे जे गुन्हेगार आहे त्याला राजकीय पक्षाचं लेबल न लावता त्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि अशा गुन्हेगाराच्या विरोधामध्ये समाजाने सुद्धा संघटित उभं राहिलं पाहिजे। परंतु दुर्दैवाने की गुन्हेगारांनी गुन्हेगारी केल्यानंतर जेवढा समाज त्याच्या विरोधामध्ये उभा राहतो, परंतु हेच गुन्हेगार निवडणुकीला उभे राहतात तेव्हाच हे गुन्हेगार निवडून येतात आणि त्याला समाजच पाठिंबा देतो। त्यामुळे राजकारणातल्या गुन्हेगाराला जी प्रतिष्ठा मिळते याच्यासाठी समाजानी सुद्धा चिंतन केलं पाहिजे आणि समाजानी सुद्धा त्या निवडणुकीच्या काळामध्ये अशा गुन्हेगारी वृत्तीच्या राजकारण्यांना, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्याला बाजूला काढला पाहिजे। तुमचा हा स्वर अत्यंत आश्वासक आहे, सकारात्मक आहे। कठोर शासनाची आपण स्वतःच मागणी करताय याची वेदना आपल्या चेहऱ्यावर देखील दिसते आहे। हीच वेदना मला जनदन चांदूरकर आपल्या माध्यमातून दिसायला हवी आहे की या घटनेचं राजकारण होता का म्हणे। काँग्रेस देखील अशा घटनेत केवळ भाजप आणि काँग्रेस असा वाद न घालता हे एका व्यवस्थेचं सडलेपण आहे, हे एका व्यवस्थेची निष्क्रियता आहे, म्हणून याच्याकडे कधी बघायला शिकणार आहे। तुमच्याही काळात अशाच घटना झालेल्या आहेत। नाही उदय, मी उदयजी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो। कालचा जो कॅन्डल मार्च झाला त्या कॅन्डल मार्चच्या समोर दो पत्रकारांशी बोलत असताना राहुल गांधींनी कुठल्या पक्षावरच्या बद्दल उल्लेख केला नाही। हा जो नॅशनल विषय आहे आणि याच्यामध्ये त्या मोर्चामध्ये काँग्रेस बरोबर बाकीचे लोक सुद्धा सहभागी झाले होते, त्यांनी बीजेपीच्या विरुद्ध किंवा पंतप्रधानाच्या विरुद्ध एक शब्द बोलला नाही। त्यांनी एवढं सांगितलं की अशा वातावरणामध्ये हा प्रकार घडलेले आहेत, याच्यावरती सरकारनं कारवाई केली पाहिजे। तेव्हा काँग्रेसला सुद्धा याचं भान आहे। आमचं सरकार असताना निर्भयाचा जे प्रकार झाला आम्ही ते वर्मा कमिशन अपॉइंट करून त्या कायद्यामध्ये सुधारणा केली। आता भारतीय जनता पार्टीचं सरकार असल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं हे पाहिलं पाहिजे की या कायद्याचा, काँग्रेसनं केलेल्या कायद्याचा जर गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी किंवा गुन्हेगारांना कंट्रोल करण्यासाठी डिटरंट म्हणून जर त्याचा वापर होत नसेल तर नवीन प्रकारचा कायदा शोधला पाहिजे आणि एखादं बिल इंट्रोड्यूस करून एका महिन्यामध्ये, दोन महिन्यामध्ये अशा स्पेशल केसेसचा आणि विशेषतः ज्याच्याशी पॉलिटिशियनचा संबंध आहे अशा माणसाचा कोर्टानं निकाल लावण्याचे तजवीज करणारं बिल बीजेपीनं पास केलं पाहिजे। आता हे बिल जर आम्ही मांडलं तर ते प्रायव्हेट मेंबर म्हणून तुम्ही ते मान्य करणार नाही, पण ह्याच्या वरती उठून इट इज इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन की डिटरंट म्हणून कायद्याचं स्वरूप या बलात्कारी लोकांच्या वरती जर भीतीचं वातावरण तयार करत नसेल तर एक बिल आणा, एक 10-15 पानाचं आणि ते पास करून घ्या। स्पेशल कोर्ट त्या जम्मू काश्मीरमध्ये बसण्याची जो लेटेड सिटी दिल्ली आणि त्यांना 2 महिन्याच्या आत फासावरती चढवून टाका, मग ते UPच्या असू देत, काश्मीरच्या असू देत किंवा इकडचे असू देत। अशी माझी सूचना या माध्यमातून आहे आणि समाजाच्या अनेक स्तरातून, मीडियातून आपण सूचना घ्याव्यात आणि त्याची तजवीज करावी।
प्रेक्षको माणुसकीला कलंक लावणाऱ्या कठुआ आणि उन्नावच्या या घटनेवरची ही गेले तासभर चाललेली चर्चा आपण पाहिलीत. या घटनेमुळे आपली मान खाली गेल्याची, शर्मेनं खाली गेल्याची खंत अमर साबळे यांनी व्यक्त केली. याचं समर्थन कुणीही करू शकत नाही, करणारही करतही नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. भाजपमध्ये गुंड प्रवृत्तीच्या वाढीला कोणताही थारा नाही असंही त्यांनी सांगितलं. तर अशा घटनांविरुद्ध आवाज उठवणं हे राजकीय पक्षांसह सगळ्या नागरिकांचं कर्तव्य असल्याचं जनार्दन चांदूरकर यांनी सांगितलं. कठुआ प्रकरणी आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी त्यांनी केली आणि योगींना देखील यात दोषी मानलं गेलं पाहिजे अशी जोरदार मागणी त्यांनी केली. तर आरोपींच्या समर्थनार्थ निघालेल्या रॅलीत भारत माता की जय अशी घोषणा देणं हा भारत मातेचा अपमान आहे असं अमिताभ अग्निहोत्रींनी सांगितलं. उन्नाव प्रकरणी आमदाराला अटक न होणं, मुलीच्या वडिलांचा मृत्यू या सगळ्यावर त्यांनी सडकून टीका केली. जेव्हा एखादा दरोडेखोर गुन्हा करतो तेव्हा तो दरोडेखोर असतो हे आम्हाला माहिती असतं, परंतु जेव्हा कायद्याचे रक्षक असलेले आमदार खासदार असा गुन्हा करतात तेव्हा मग जनतेनं कुणाकडे जायचं असा आर्त सवाल अमिताभजींनी आज केला. योगींनी या साऱ्याची जबाबदारी स्वीकारायला हवी असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. नुसतं बेटी बचाव, बेटी पढाव, बेटी म्हणून असं चालणार नाहीये, आता बेटी के बाप को बचाव असे जळजळीत उद्गार सुद्धा उत्तर प्रदेशातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचं चित्र मांडताना, ताशेरे ओढताना त्यांनी केले. कॅन्डल मार्कपेक्षा काँग्रेसनी चांगली कामं करून दाखवावीत ते अधिक महत्वाचे असा टोला देखील त्यांनी काँग्रेसला लगावला. प्रेक्षको, कायद्यासमोर सगळे समान आहेत हा एवढा सत्तेचा माज बरा नव्हे. सत्ता आज आहे, उद्या नाही आहे. लोकांचा विश्वास अत्यंत महत्वाचा. भारतीय जनता पक्ष तो गमावतोय का हा सवाल आहे. कठुआ आणि उन्नाव हा वेकअप कॉल आहे भाजपसाठी तसंच विरोधी पक्षांसाठी. कठुआ आणि उन्नाव मधल्या ज्या घटना घडल्या त्या आज सत्तेच्या मुजोरपणाचं प्रतीक बनल्या आहेत. त्याच्या विरुद्ध निघणारे मोर्चे हे देखील अपॉर्च्युनिस्ट, अतिशय एक प्रकारे अपॉर्च्युनिस्ट पॉलिटिक्सचे नमुने आहेत. आजची हीच तर खरी शोकांतिका आहे. आरोपींसाठी हातात घेतलेला तिरंगा हे कुठल्या प्रवृत्तीचं लक्षण आहे? आरोपींनी धर्माच्या आड लपायचा केलेला प्रयत्न हा धर्म नाही तर अधर्म आहे हे आज सांगायची गरज आहे. बलात्काराची नीच कृत्य करणारे आमदार असतात, पोलीस असतात, आणि तेही सचोटीची भाषा करणारा भाजपच्या राज्यातले, आणि योगी संन्यासी प्रमुख असलेल्या राज्यात पीडितेवर जो अन्याय होतो त्या अन्यायावर ना न्याय मागण्यासाठी तिला आत्मदहन करायची वेळ येते. पुरावे असूनही आमदाराला वाचवायचा प्रयत्न होतो आणि त्यासाठी सगळ्या यंत्रणेला कामाला लावायला लागतं. राजधर्माचं पालन केलं पाहिजे असं अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते. हा उपदेश आज मला आठवतो, राजधर्म का पालन होना चाहिए. एवढं सगळं होत असताना रामराज्याचा जप करणाऱ्या योगी आदित्यनाथांना आपण या पदावर राहण्यासाठी नैतिक अधिकार आता पुन्हा कमवावा लागेल याची जाणीव करून द्यायची गरज आहे. त्याच्यासाठी प्रायश्चित्त म्हणजे एकच, जर राजीनामा द्यायचा नसेल तर कठोर कारवाई तरी करून दाखवा. मला आर्य चाणक्याचं एक वाक्य आठवत आहे, हमें भय नहीं दुर्जनों की दुष्टता से, हमें भय नहीं दुर्जनों की दुष्टता से, हमें भय है स्वजनों की निष्क्रियता से. स्वजनों की निष्क्रियता इस देश को खत्म कर रही है. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. अमिताभजी शो में शामिल होने के लिए शुक्रिया. बेधडक मध्ये आज इथंच थांबतोय. सोमवार ते शुक्रवार दररोज भेटूयात. पाहत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.